दक्षिण शिवाजीनगर बापट मळ्याजवळील श्री महादेव मंदिरात महाशिवरात्रीच्या निमित्ताने सामुदायिक पारायण नामस्मरण हा आदी सोहळा मोठ्या भक्तिभावाने धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. मंदिराचे पुजारी श्रीयुत बसवराज हिरेमठ, श्रीयुत प्रसाद हिरेमठ यांनी धार्मिक विधी करून या पारायणास प्रारंभ केला. मोठ्या प्रमाणात महिलांनी पारायणास उपस्थिती दर्शवली आहे. दिनांक 21 रोजी महाशिवरात्रीसाठी मंदिराची रंगरंगोटी, लाइटिंग, मंडप आदी जय्यत तयारी झाली असून भाविक भक्तांना महाशिवरात्री दिनी दर्शन सुरळीत होण्यासाठी चोख व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. या दिवशी अगदी सकाळपासूनच पूजा अर्चा नामजप लघुरुद्र भजन आदी धार्मिक विधी पार पडणार आहेत. शनिवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी हजारो भाविकांसाठी प्रतिवर्षाप्रमाणे महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी सामाजिक कार्यकर्ते व मंदिराचे विश्वस्त राजेश शेठ साबणे, सुनील खिचडे, अनिल खिचडे, राजलक्ष्मी साबणे, उज्ज्वला खिचडे, प्रज्ञा घेवारे, मीनाक्षी खिचडे, बबिता बळगुर्गी, शिला बळगुर्गी, गजानन अडिमणी, आशा हिरेमठ, वैजयंती पाटील, प्रिया हिरेमठ आदींसह हर हर महादेव महिला मंडळाच्या अनेक भगिनी या सोहळ्यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत. उत्तम अन्न सांडून व्यर्थ का करीते उपोषण ऐसिया चेष्टा करीत तेथून काणना प्रती जातसे लोकनामे गर्जती वारंवार आपण ही विनोदे म्हणे शिव हर हर सहज सव्य घालून शिव मंदिर गोर कांतार प्रवेशला वाचे सी लागला तोची वेद विनोदे बोले शिव शिव शब्द सदरच्या मंदिरामध्ये महाशिवरात्रीचा कार्यक्रम गेली 25 वर्ष अखंड चालू आहे. 2011 साली मंदिराचा जीर्णोद्धार झाला, त्यावेळेपासून आपल्या इथं महाप्रसाद आणि मंदिरात वेगवेगळे कार्यक्रम दर सोमवारी शिवलीला अमृत शिवपाठ असं कार्यक्रम चालू असते. आता महाशिवरात्रीनिमित्त आपण यावर्षी सकाळी पहाटे 5 वाजल्यापासूनच आपण दुग्धाभिषेक ठेवलेला आहे. सकाळी 8:30 वाजता 108 महिलांचं रुद्रपठण आहे, त्याच्यानंतर कलावती यांचं भजन आहे, कीर्तन आहे, पाठ आहे, जप आहे, शिवलीलामृतचं परत अध्याय वाचन आहे, 11वा अध्याय वाचन आहे. अशा प्रकारे या मंदिरामध्ये सतत कार्यक्रम चालू असतात. आणि महाशिवरात्रीचा महाप्रसाद म्हणून आपण दुसऱ्या दिवशी शनिवारी दिनांक 22/2/2020 रोजी सकाळी आपण भजन कीर्तन चालू करून दुपारी 12 वाजता महाआरती घेणार आहोत आणि महाआरतीनंतर आपला महाप्रसादाचा कार्यक्रम चालू होईल. त्याच्यासोबत रक्तदान शिबिर सुद्धा घेतलेलं आहे. ज्या वर्षी आपण रक्तदान शिबिर इथं घेतो आहे, रक्तदान शिबिराला चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. जवळजवळ 100 ते 125 लोक जर इथं महाप्रसाद घेतल्यानंतर रक्तदान करून जातात. मंडळात त्यांचा आम्ही आभार मानतो आम्ही.
महाप्रसाद हा 3000 लोकांचा कमीत कमी आमच्याकडून केला जातो आणि अखंड त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं मंडळातर्फे मी सर्वांना आवाहन करतो. महाशिवरात्रीनिमित्त 108 महिलांचं रुद्रपठण हा कार्यक्रम ठेवलेला आहे यावर्षी. दरवर्षी काहीतरी नवीन उपक्रम असतो आमच्या मंदिरात, त्यामुळे यावर्षी 108 महिलांचं रुद्रपठण. आम्ही दर महिन्याला म्हणतो अमावस्येला रुद्र, त्या चांगल्या महिला अगदी म्हणणाऱ्या झालेल्या आहेत, त्यामुळे हा उपक्रम ठेवावा असं मनात आला आणि ठेवलेला आहे यावर्षी. प्रतिसाद चांगला मिळाला आहे. जवळजवळ 108 महिलांचं म्हणत म्हणत आम्हाला 200 नावं आलेली आहेत आत्तापर्यंत. आता उपक्रम कसा होतो बघूया. आणि त्यानंतर दिवसभर पण दुसरा अध्याय, परत रात्री जागरण भजन वगैरे आहे. प्रसाद आणि शनिवारी महाप्रसाद आहे. 11 ते 12 कलावती आईंचं भजन आणि महाप्रसाद आहे. आणि आता 3 दिवस शिवलीला अमृतचं पारायण चालू आहे. मंगळवार, बुधवार, गुरुवार 3 दिवस, 2:30 ते 5:30.